हाँ नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा दादा यादवराव माणिकराव देशमुख यादवराव माणिकराव देशमुख राहणार कामरगाव तालुका कारंजा जिल्हा वाशिम जिल्हा वाशिम हा बरं हे जे क्षेत्रफळ आहे हा हे कशाचं पीक आहे हे चना आहे चना हा किती एकरामध्ये आहे हा सहा एकरामध्ये आहे सहा एकरामध्ये आहे हा हा तर या सहा एकराच्या व्यवस्थापनासाठी तुम्ही पहिलं म्हणजे पहिल्यापासून काय केलं मी या चण्याला बीज प्रक्रिया केली बीज प्रक्रिया कशाची केली आरपीएच 76 ची बीज प्रक्रिया केली हा एका किलो साठी किती वापरला आरपीएच 76 एका समजा मी एक समजा 1 क्विंटल 80 किलो चणा घेतला त्याच्यासाठी मी समजा एका किलोला समजा 20 मिली असं लावलं 20 मिली लावलं हा 20 मिली लावलं 20 मिली जास्त झालं तुम्ही 10 मिली लावलं असतं चाललं असतं पण ऑर्गॅनिक असल्यानं कुठलीही साईड इफेक्ट नाही बरोबर आहे की नाही तर हा किती दिवसाचा झाला चणा आता हा 1 महिन्याचा झाला पण आता इतर लोकांच्या तुलनेमध्ये या चिन्याची वाढ कशी वाटते तुम्हाला वाढ एकदम समाधानकारक दरवर्षी अशी वाढ नव्हती कारण याला फुटवे बी असंख्य फुटले याला फुटवे बी असंख्य आणि याच्यामधली जी हिरवळ आहे ती एकदम ताकदीनं हिरवळ आहे आणि 30व्या दिवशीच याला एकर दुप्पट फुलं दिसायला लागली याच्यावर असलेली जी ग्रीननेस आहे हा एकदम चांगला आहे बरं मी काय म्हणतो याच्यानंतर तुम्ही पेरणीसोबत कोणतं खत वापरले मी यांना पेरणी समोर डीएपी दिलत डीएपी एक म्हणजे केमिकल तुम्ही डीएपी सारखं खत घेतलं बस बरं पेरणीनंतर किती दिवशी तुम्ही याच्यावर फवारणी घेतली पेरणीनंतर मी यांच्यावर 25-20व्या दिवशी फवारणी केली 20व्या दिवशी फवारणी 10 दिवसाच्या अगोदर याच्यावर फवारणी केलेली आता सध्या 30 दिवसाचा बरोबर आहे की नाही तर 20व्या दिवशी जी फवारणी घेतली त्या फवारणीमध्ये कोणतं कोणतं औषध घेतलं फक्त मी आरपीएच 76 मारलं बाकी काही ओनली वन मॅन आर्मी ज्याला म्हणतो आपण तुम्ही आरपीएच 76 मारलं बरोबर आहे त्यामुळे कसं आहे की याची एकदम चांगली व्यवस्थित वाढ झाली बरं या अशा अभियानाबद्दल तुम्हाला माहिती कोणी दिली मला मनोज भुसारी आहे जे वाशिमचे त्यांनी दिली आणि टोटे साहेब आहे बुलढाण्याचे त्यांनी दिली तोंडे साहेब हा तोंडे साहेब तोंडे साहेब आणि मनोज भुसारी या दोघांनी तुम्हाला माहिती दिली आणि या त्यांच्या संपूर्ण तंत्रज्ञानावर बीज प्रक्रियेपासून फवारणीपर्यंत त्यांचं तुम्ही जे तंत्रज्ञान या शेतामध्ये अवलंब करून या पिकाचं जे सध्या आता जी परिस्थिती आहे अति एकदम उत्तम आहे जे 45 दिवसाचे पीक झाले त्याची सुद्धा एवढी गरज नाही 12-13 इंचाची याची हाईट आहे आणि याला फुटवेही भरपूर फुटले आहे बरं अंदाजे उत्पादन तुम्ही किती घेत असतात दरवर्षी 6-7 क्विंटल 6-7 क्विंटल यावर्षी तुमची अपेक्षा काय आहे 10 क्विंटलची तुम्ही फक्त धन्वंतरीच आरपीएच 76 वापरलं आता बाकी जी ट्रीटमेंट आहे बाकी जी व्यवस्थापन आहे तुम्ही आदरणीय तोंडे साहेब आणि भुसारी मनोज भुसारी यांच्या तंत्रज्ञानाखाली करणार आहे मग आता या चण्याची परिस्थिती पाहून या चण्याची कंडिशन पाहून इतर शेतकऱ्यांना काय सांगाल मी यांना हे सांगाल की तुम्ही आरपीएच 76 वापरा मी याच्या आधी कपाशीला पण वापरलं होतं बरं पण कपाशीचे पण रिझल्ट चांगले आले आता तोंडे साहेब हे एकदम तज्ज्ञ असल्या कारणानं ते एकदम म्हणजे ज्या स्टेज म्हणजे जे औषध चालते ते औषध ते फवारणीसाठी देतात ठीक आहे याच्याबद्दल तुम्ही खुश आहे खुश आहे एकदम समाधानी तुमच्या पंचकृषीतले जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाबद्दल काय सांगाल मी त्यांना हेच सांगेन की तुम्ही आरपीएच 76 वापरा म्हणून आरपीएच 76 जर वापरलं तर तुमच्या पिकाची आरपीएच 76 ऑर्गॅनिक असून याचा खर्च कमी आहे बाकीच्या कीटकनाशक पेक्षा याचा खर्च कमी खूप कमी खर्च आहे आणि अजून याचे साईड इफेक्ट नाही आपण जर कोणी मजूर जरी सांगितलं आणि त्यांना जर हे मारायला सांगितलं तर त्याचे साईड इफेक्ट काहीच नाही आपण निवांत घरी राहू शकतो म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे की मजूर जर केमिकल फवारून जर संध्याकाळी गेला तर पूर्ण त्याचं डोकं हँग होऊन जाते बरोबर आहे की म्हणजे मेंदू तज्ज आहे हे मेंदू म्हणजे जे डोकं आहे डोकं असं गंगरून जाते फिरायला लागते बरोबर म्हणून पर्यावरणासाठी हे चांगलं आहे चांगलं आहे या अभियानाबद्दल तुम्ही खुश आहे खुश एकदम 100% खुश